आज या ठिकाणी अकोले तालुक्यातील गावागावातील तरुण एकत्र येऊन ही जी पत्रकार परिषद आहे ही कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा कोणत्याही पुढाऱ्याच्या सांगण्यावरून नाहीये, तरी ही पत्रकार परिषद अकोले तालुक्यामध्ये चाललेल्या राजकारणाचा बट्ट्याबोल आणि वेगळ्या दिशेला एक आदिवासी आणि बहुजन यांचा वाद निर्माण करण्याची जी भूमिका आहे तो निषेध करण्यासाठी खरं तर ही आज बैठक आयोजित केलेली आहे। 9 ऑगस्ट रोजी झालेल्या आदिवासी दिनामध्ये आम्ही स्वतःहून या दिनामध्ये सहभागी होतो। 7,000 लोकसंख्येच्या गावचं प्रतिनिधित्व करत असताना त्या गावातील सर्व आदिवासींना बरोबर घेऊन आम्ही खरं तर त्या दिवशी सकाळी 8 वाजता आमच्या गावामध्ये अतिशय उत्साहित वातावरणामध्ये तो आदिवासी दिन आम्ही साजरा केला आणि त्यानंतर अकोला या ठिकाणी कार्यक्रमाला आलो असता त्या ठिकाणी या तालुक्याचे प्रतिनिधी त्यांनी जे वक्तव्य केलं की आदिवासींचा नाट करायचा नाही, हे वक्तव्य आम्हाला कळलं इतपत आम्ही दुदकुले नाही। आम्हालाही कळतं कोण कसं बोलतं कोण काय बोलतं, पण हा आदिवासी तालुका आहे। 40 वर्ष या तालुक्यामध्ये पिचर साहेबांनी जे राजकारण केलं कधी हा तेढ निर्माण होऊन दिला नाही, पण हे वक्तव्य झालं याची माफी मागून कुठंतरी खंडन करण्यापेक्षा या अकोले तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेऊन जे वातावरण पेटवायचं काम करते काम चालू आहे त्याबद्दल मी प्रथमतः या ठिकाणी या सर्वांचा निषेध करतो आणि यापुढे या तरुण पिढीने यांचा काय आदर्श घ्यायचा, खरं तर हे तरुण पिढीला खूप घातक आहे। म्हणून आम्ही सर्वजण या गावचे प्रत्येक गावचे या ठिकाणी प्रतिनिधी जमा आहे, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी प्रथमतः या विधानाचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो।